नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास उपवासाच्या थालीपीठाची रेसिपी सादर करीत आहे। राजगिरा पीठ 200 ग्राम, 2 उकडलेले बटाटे खिसून घेणे व 1 काकडी खिसून घेणे, मिरच्याची पेस्ट 1 चमचा घेणे, थोडेसे भिजवलेले साबुदाणा, कोथिंबीर आणि मीठ, परत तेल घेणे। प्रथम सगळे हे मिक्स करणे। उपवासाला खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे बटाटा थोडा शिजून मगच खिसणे, काकडी तसंच खिसून घेणे साल काढून। आता मी मीठ घालत आहे, थोडं कोथिंबीर घालणे, कोथिंबीरमुळे हिरवा कलर येतो व खूप छान दिसते। बटाट्यात मळल्यामुळे खूप मऊ पीठ होतं। थोडं साबुदाणा भिजवलेला घातल्यामुळे दाणेदार थालीपीठ तयार होतात आपले। अगदी उपवासाला सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार कुठलाही उपवास असलं तरी हे थालीपीठ तुम्ही खाऊ शकता। दह्याबरोबर खाऊ शकता, काकडीच्या कोशिंबीरसोबत खाऊ शकता तुम्ही, ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता। आता आपलं सगळं पीठ मिक्स करून झालं आहे, थोडंसं पाणी घालणे। व्यवस्थित मळून घेणे। कॉटनचं एक चौकोनी रुमाल घेणे व ओलं करून त्याच्यावर आपले थालीपीठ पाणी लावून असं थापणे। थापल्यामुळे तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पातळ करू शकता। गॅस चालू करणे। अगदी छोटे छोटे केल्यामुळे तुटणार नाहीत, कारण हे थालीपीठ पराठा अगदी खुसखुशीत होतात, त्यामुळं सावकाश केलं पाहिजेत। मध्ये साबुदाणा घातल्यामुळे दाणेदार दिसतं आणि आपण छिद्र पाडून घेत आहोत, कारण त्यात तेल सोडल्यामुळे सगळीकडे ते चांगलं शेकलं जातं। असं छिद्र पाडून घेणे, तव्याला तेल लावणे, रुमाला सकाळ घालणे, जर निघत नसल्या असं पाठीमागे पाणी लावणे। ह्या तेल सोडणे म्हणजे सगळीकडे चांगलं शेकलं जातं व खरपूस कलर पण छान येतं त्याला तेल घातल्यामुळं, खाली चिटकणार नाही। आता आपण दुसरं थापून घेणे। एकदम सोपी रेसिपी आहे। तुम्ही 2 जरी थालीपीठ खाल्ला दह्याबरोबर, काकडीच्या कोशिंबीरबरोबर पोट भरू शकतं व एकदम ठिसूळ पराठा तयार होते। पाणी लावल्यामुळे अगदी पीठ पसरतं। असं थापून घेणे। तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही थापू शकता, जाड पाहिजे तर जाड थापू शकता। अगदी खमंग थालीपीठ, आपलं झटपट होणारी रेसिपी आहे। मुलांना डब्यात देऊ शकता तुम्ही। अगदी छोटे छोटे केल्यामुळं तुटणार नाहीत, दिसायलाही सुरेख दिसतात
अगदी असं प्रत्येक ठिकाणी छिद्र पाडल्यामुळे सगळीकडे छान शेकलं जातं। आता आपण ह्यात तेल सोडणे म्हणजे खिटकणार नाही व खरपूस भाजून निघत। तुम्ही तूप सोडून लावू शकता, तेल शेंगदाण्याचं लावू शकता। अगदी साबुदाणा घातल्यामुळं दाणेदार 200 ग्रामला 2 बटाटे उकडून किसून घालणे, 1 काकडी घालणे, लाल मिरची घालू शकता तुम्ही, हिरवी मिरची घालू शकता, तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता। व्यवस्थित थापून घेणे, पाणी लावून हाताला। आपले राजगिरा थालीपीठ तयार आहे। दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता, अगदी पोट भरू शकते। माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा। मस्त खावा, मस्त रहा।